Welcome to our YouTube channel, Smart Math Science Teacher. इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध. सर्वप्रथम पाहूया बिंदू. बिंदू म्हणजे काय? तर पेन्सिल, पेन किंवा कोणत्याही टोकदार वस्तूने काढलेल्या टिंबास बिंदू असं म्हणता येईल. आता पाहूया बिंदूचं वाचन कसं करतात. बिंदू हा कोणत्याही एका अक्षराने दाखवला जातो. आकृतीमध्ये बिंदू ओ दाखवलेला आहे. बिंदूचं दाखवत असताना आपण कोणतंही इंग्रजी अल्फाबेट किंवा मराठीतील कोणतेही अक्षर वापरून तो बिंदू दर्शवला जाऊ शकतो. त्याला उदाहरणामध्ये बिंदू ओ दाखवता येईल, बिंदू अ दाखवता येईल, बिंदू ब, बिंदू यम, बिंदू के, अशा प्रकारे आपण कोणत्याही अक्षराने बिंदू दाखवू शकतो. बिंदूचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक ठिकाणी करतो. उदाहरण पाहायचं गेलं तर दररोज रांगोळी काढताना आपण टिंब घेतो, म्हणजे आपण तिथं बिंदू वापरतो. एखादं नवे अक्षर शिकत असताना पहिल्यांदा टिंब काढून दिले जातात, नंतर त्याच्यावरून आपण ते अक्षर शिकतो. तसंच एखादं वाक्य लिहिल्यानंतर आपण जो पूर्णविराम देतो तो सुद्धा एक बिंदूच आहे. किंवा कोणतीही आकृती काढत असताना दोन किंवा अनेक बिंदू जोडून आपण तशा आकृत्या काढत असतो. रेषाखंड. रेषाखंड कशाला म्हणतात? कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेघ म्हणजे रेषाखंड. रेषाखंडाचे वाचन. आकृतीमध्ये रेषाखंड ए बी दाखवलेला आहे, म्हणजे रेषाखंड वाचत असताना त्याला रेषाखंड ए बी किंवा रेख ए बी किंवा रेघ ए बी असेही वाचले जाते. स्पर्धा परीक्षेसाठी रेषाखंडाच्या संदर्भात दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे, पहिली, रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात, आणि दुसरी, रेषाखंड दोन्ही बाजूंनी मर्यादित असतो, म्हणजे रेषाखंड आपण दोन्ही बाजूंनी वाढू शकत नाही. रेषा. दोन बिंदू जोडणारी आणि दोन्ही बाजूंना अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा. रेषेचं वाचन करत असताना तिला एखादं अक्षर दिलं जातं, उदाहरणामध्ये रेषा एल, किंवा त्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूचा वापर करून रेषेचं वाचन करता येते. रेषा ए बी असं देखील वाचलं जाते, किंवा रेषा बी ए असं देखील वाचलं जाते. अशा दोन्ही प्रकारे आपण रेषेचं वाचन करू शकतो. रेषेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण बाबी. पहिली म्हणजे रेषा दोन्ही बाजूंनी अमर्याद असते, म्हणजेच ती दोन्ही बाजूंनी वाढवता येते, आणि हेच दाखवण्यासाठी आपण दोन्ही बाजूंनी बाणांचा उपयोग करतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे की रेषेचे वाचन हे आपण अनेक प्रकारे आपल्याला करता येते. आपल्याला सूर्यकिरण किंवा प्रकाशकिरण माहीत आहेत, तर सूर्यकिरण असो की प्रकाशकिरण हे काय होतात, एका बिंदूपासून समोर जातात. अगदी त्याचप्रमाणे आपल्या गणितातील म्हणजेच भूमितीमधील किरणाचे देखील आहे. तर पाहूया आपण की किरण कशाला म्हणतात. एका बिंदूपासून जाणारी अमर्याद रेख म्हणजेच किरण. ज्या बिंदूपासून किरण तयार होतो त्या बिंदूला आरंभ बिंदू असे म्हणतात. आकृतीमध्ये किरण ए बी दाखवलेले आहेत, तर इथं ए बिंदूपासून किरण तयार झाला म्हणून ए हा या किरण ए बीचा आरंभ बिंदू आहे. किरणाचे वाचन करत असताना सर्वप्रथम आरंभ बिंदू लक्षात घेतला जातो. आकृतीमध्ये किरण ए बी दाखवलेला आहे, म्हणजेच ए पासून त्या किरणाची सुरुवात बी या ठिकाणापर्यंत किंवा त्याच्या पुढे झालेली आहे. जर आपण त्याला किरण बी ए वाचलं तर तो त्याचा विरुद्ध किरण होईल, म्हणजे बीची सुरुवात ए पर्यंत झाला असं होईल. म्हणून केव्हाही किरणचं वाचन करत असताना आरंभ बिंदू सर्वप्रथम घेतला जातो. किरणाच्या संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे, किरण हा एका बाजूकडून अमर्यादित असतो, किरणला एक आरंभ बिंदू असतो, आणि किरणाचे वाचन करत असताना सर्वप्रथम आरंभ बिंदू घेतला जातो. बिंदू, रेषाखंड, रेषा आणि किरण यातील संबंध पाहूया. पहिलं, एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात. कोणत्याही दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते.
तिसरी गोष्ट, एका रेषेवर अनेक बिंदू असतात. चौथी, रेषाखंड हा किरणाचा तसेच रेषेचा भाग असतो. किरण हा रेषेचा भाग आहे. आणि सहावी गोष्ट म्हणजे, एका बिंदूतून जर आपण परस्पर विरोधी दोन किरण काढले तर त्यापासून रेषा तयार होते. एक संपत्ती रेषा. तीन किंवा तीनपेक्षा जास्त रेषा जेव्हा एका बिंदूतून जातात तेव्हा त्या रेषांना एक संपत्ती रेषा असं म्हणतात. आणि या रेषेच्या छेदनबिंदूला संपात बिंदू म्हणतात. इथे बिंदू ओ हा संपात बिंदू आहेत आणि दाखवलेल्या चारही रेषा ह्या एक संपत्ती रेषा आहेत. एक रेषीय बिंदू. जेव्हा तीन किंवा तीनपेक्षा जास्त बिंदूतून एकाने एकच रेष जाते तेव्हा त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू म्हणतात. आकृतीत दाखवलेले बिंदू हे एकरेषीय बिंदू आहेत. नैकरेषीय बिंदू. जेव्हा तीन किंवा तीनपेक्षा जास्त बिंदूतून एक रेष जात नाही तेव्हा त्या बिंदूंना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात. आकृतीत दाखवलेले बिंदू हे नैकरेषीय बिंदू आहेत. समांतर रेषा व छेदणाऱ्या रेषा. ज्या रेषा एकमेकांना छेदत नाहीत त्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. या उलट ज्या रेषा एकमेकांना छेदत असतील तर त्या रेषांना छेदणाऱ्या रेषा असं म्हणतात. आणि त्या ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला छेदनबिंदू असे म्हणतात. आकृतीमध्ये पहिल्या आकृतीत दाखवलेल्या रेषा ह्या समांतर आहेत तर दुसऱ्या आकृतीतील रेषा या छेदणाऱ्या आहेत. प्रतल. गणिती भाषेमध्ये सपाट पृष्ठभागाला प्रतल असं म्हणतात. आपल्या शाळेतील फळा हा एक प्रतलाचं उदाहरण आहे. स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त. दोन बिंदू नेहमीच एकरेषीय असतात. एकरेषीय किंवा नैकरेषीय बिंदू ठरवण्यासाठी कमीत कमी तीन बिंदूंची आवश्यकता असते. दोन रेषा एकमेकांना एकाच बिंदूत छेदतात. समभुज त्रिकोणाचे कोंदुभाजक, मध्यगा, शिरोलंब हे नेहमीच एकसंपात असतात. समांतर रेषा ठरवण्यासाठी त्या एकाच प्रतलात असणे आवश्यक आहे. प्रतल सर्व दिशांना अमर्याद असते.